हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगतो, काल रात्री मला वाटतं आपण 9 दरम्यान काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आपली झाली, त्याच्यानंतर काय झालं नाही विशेष, ना रात्रीतून विशेष काय झालं, काय पाहिजे तुम्हाला? मला ते तिथे तुम्ही बाहेर उभे राहिलेले दरवाजात आवडत नाही, बसत असं बसत तुम्ही खुर्च्या टाकून चहा वगैरे घ्या, पण काय पाहिजे तुम्हाला आता? काल तुम्ही सांगितलं एवढं सांगायचं, जे अनुपस्थित काही ओबीसी नेते होते त्यांनी काही संपर्क केला की आज या बैठकीत जॉईन झाला? कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते? जानकर साहेब होते आमदार, ते बेळगावमध्ये आहेत, ते येणार आहेत भेटायला. प्रकाश शेंडगे वगैरे एका जाहीर सभेत होते, ते आता 12 काहीतरी येणार आहेत भेटायला. आणखीन कोण होते पण काही बैठक होणार आहे तुमच्यामध्ये पुन्हा एकदा या संदर्भात? नाही आता काय दिवसभर चालेल, कोणाची काय चर्चा आहे, कोणाची काय चर्चा, त्या हरकती नोंदवायच्या आहेत, त्याचं काम सुरू राहील. त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत, त्याचं काम सुरू राहील. नंतर मी कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे, तर ती रूट वगैरे जे आहे दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील. रात्री मी काल सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर काय बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ठीक आहे ना, समर्थन नाही म्हणतात, ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं, आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार, असं आता सिम्पल आहे, असं दॅट इज दॅट सिम्पल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाहीये. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले, आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत, ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकडून दिलं, आणि ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं. तर आता हे जे आहेत विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार, आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो. सरकारमध्ये तुम्हाला काय तुम्हाला काय तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, तुम्हाला वाटतंय का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे का सातत्याने तुम्ही हे करताय? मी कशासाठी एकाकी? करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर, मी कसला एका जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय. सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात, काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे तुम्हाला असं वाटतं? म्हणजे आमच्या ओबीसीमध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय? त्याचा तुम्ही विचार करा ना, त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्याला तुम्ही फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो, जा चौकशी करा. तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहे जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे, सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिले, त्यातली दाखल तुम्हीच दाखवले ना. आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले, की चांगलं घर असलं तरी झोपडीया दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो, हे चाललंय ना सगळीकडे, हे तुम्हीच सांगताय. मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री आहेत का इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही, इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते. तुमची जी आग आहे ती शांत केली जाईल असं फडणवीस म्हणतात, तुमची नाराजी दूर केली जाईल. ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना, ते कशी काय करणार, ते सांगा कशी काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत,
द्या ना त्यांना वेगळं आरक्षण, मग कशाला घुसवतात? सगळेचे सगळे मराठा, त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार, आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली, मग ते थांबवत आहे. पण गुरुजी साहेब, तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार आहात? असं ते त्यांनी ठरवावं ना, माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, मला त्याची काही चिंता नाही. आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे, त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू, त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. भुजवलजी जा ना सांगा, भुजवलजी थोडासा हिंदी में बता दीजिए, जिस तरह से आपने जो लाइन दी है बकायदा, कहीं ना कहीं कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है, लग रहा है आपको? मैं कैबिनेट में रिफ्ट है कि मुझे मालूम नहीं, मगर मैं ओबीसी का काम जो है गए 35 साल से कर रहा हूँ, सिर्फ राज्य में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे सारे देश में कर रहा हूँ. और मैं ओबीसी का जो है ये लड़ाई जो है लड़के रहूंगा, क्योंकि ओबीसी में जो है, कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में, कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे, फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं, गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए, तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है, तगड़े समाज है, तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे, फिर क्या करेंगे? सर आपने आह्वान किया है कि सब एक साथ आके ओबीसी के 1 फरवरी को मोर्चा निकाले, क्या है उसके बारे में? करेंगे ना. देखिए भाई, लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम के रास्ते में है, हाई कोर्ट में है, जगह जगह जो भी रास्ता जो जो लोकशाही में जो है द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकें. हक मारा जा रहा है आपको लग रहा है? अगर बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है. किसके द्वारा खत्म किया जा रहा है? आप सरकार में है, कैबिनेट है आप, और आप बोल रहे हैं कि खत्म किया जा रहा है, तो किसके जरिए खत्म किया जा रहा है? ये जो है मराठा समाज को जो 4 आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है, सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है.